हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम संजीवलाष्टमीमध्ये आपले स्वागत करत आहे. आता मी तुम्हाला श्री कालभैरव वरद स्तोत्राचे पठण करून दाखवत आहे. आता ह्याप्रमाणे आहे. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना नमन माझे गणराया ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य भारती विद्यादायिनी विनावती नमस्कार तुला शारदे मिलिंद माधव गुरुला शरण मातृपितृ देवतांचे स्मरण कुलस्वामींचे म्हणजे चिंतन भक्तिभावे आदरे ग्रामस्थान वासुदेवताचे ध्यान पंचम महाभूते नवग्रहांचे सवन श्री कालभैराला कृणी वंदन हे महात्म रचिले अगस्त मुनिसी का पुराण काळी कार्तिक स्वामीसी भेटदारी नमस्कार गुरुणी स्वामीसी प्रश्न विचारला देवते ती स्फोटी असती सुधारते श्रेष्ठ समजती गुंग होऊन जाते श्रीमती मानवाची गणपती म्हणती गाणपत्य महाशक्ती म्हणते शाक्त पशुपती म्हणती स्मार्त समजते विष्णू वैष्णव ते हे ती सकोटी देवदेवता दाखविती आपली श्रेष्ठता आकर्षित करती भक्ता आपापल्या शक्तीने भूत प्रेत विषयाच्या संबंध बाधा बाहेरची पीडा नडद्रव चिंता काही नव्हती होता त्यांची कृपा गडांतरे टळती भक्तांना देत असे देशुख शांती करती त्यांची मनोरथपूर्ती जीवनात त्यांच्या आनंद आणती देऊन या ईश्वर वैभव कोण कोणाहून श्रेष्ठ ओळखावे कसे ज्येष्ठ कनिष्ठ एकदाचे ते करावे स्पष्ट स्वामी महाराज कोणी म्हणती कालभैरव हाच खरा सामान्याचा देव देवाधिदेव देवेश महादेव रक्षण करतो भक्तांच्या भक्तांच्या आकेला धावतो भक्तांना सदैव पावतो भक्तांचे कल्याण करतो कालभैरव श्रेष्ठ तो कालभैरवाची कीर्ती थोर भक्तांमध्ये लोकप्रिया फार त्यांचा जे जयकार होत असे त्रिलोकी सर्व देवाहून श्रेष्ठता असे त्यांची जगता स्कंद सांगे महांता अगस्ती ऋषींची सांगतो महात्मकता भाविक हो तुम्हासी आता ऐकावे कग्रचिता म्हणे अलंकार भारती सुमेरू पर्वतावरी ब्रह्मादिदेव मंडळी सारी चर्चा करू लागल्यावरी रवलगडले ऋषीमुनी सर्वजन आले एकदळवण घेण्यास देवदर्शन त्या समय तेथे ब्रह्मासी हात जोडून विचारला प्रश्न सर्वांनी देवा माझे श्रेष्ठ कोण आम्हा सांगावे सामर्थ्य शक्तीचा अहंकार केला नाही कसला विचार लगेच त्याने दिले उत्तर ब्रह्मदेवाने मी असे सकल सृष्टीचा निर्माता स्वयंवाणा दिले ब्रह्मदेवता स्वयंसिद्ध श्रेष्ठता माझे असता तुम्ही हे काय विचारता ब्रह्माचे हे गर्विष्ठ भाषण ऐकून झाले क्रोधायमान ब्रह्म हे तुझे असे अज्ञान कडाले मृतुनारायण सत्य तू जाणत नसे हे तुझे अज्ञान असे म्हणून उद्गार काढले सह गर्वाने हे मी जगताचा पालन करता मीच सृष्टीचा निर्माता गतिशक्तीचा करता यज्ञ स्वरूपी मी आहे परमज्योती मीच आहे परमगती मीच केली सृष्टीची निर्मिती माझ्याच्या प्रेरणेने तू सांगू नकोस श्रेष्ठपण आणि स्वतःचे मोठेपण मी असे सर्वश्रेष्ठ जाण बदले नारायण मोठा मीच म्हणती दोघे जण झुंपडे दोघांचे भांडण वेदास विचारू आपण ठरले दोघांचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद करू लागले वादविवाद चार वेदांशी ते आम्हा दोघांमधून श्रेष्ठ देव कोण ते सांगा आपण कृपा करू न ज्याच्यापासून होते सर्वांचे प्रवर्तन त्या ज्यात भूत मात्राचा विलय जाण तोच रुद्र असे सर्वश्रेष्ठ महान ऋग्वेद म्हणे ज्याचे होते योगदारे अर्चन यज्ञयागाचे स्वामी स्वयंप्रमाण श्रेष्ठ तो महेश भगवान यजुर्वेद म्हणे ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण ज्याचे योगी करती ध्यान तेजाने करी ब्रह्मांड प्रकाशमान त्र्यंबक श्रेष्ठ तो साम म्हणे जो भक्तांचे दुःख करी दूर ज्यांचा भक्तांना मोठा आधार सर्वांनी श्रेष्ठ शिवशंकर अथर्व म्हणे चार वेदांच्या बोलण्याने ब्रह्म आणि नारायणाने निंदा केली संतापाने शिव महादेवांची तोच अमूर्त प्रणव सनातन मूर्त स्वरूपात प्रकटून म्हणे स्वयं ज्योती शंकराहून श्रेष्ठ देव कुणी नसे तरी दोघांचे समाधान झाले नाही एवढे सांगून राहिले त्यांचे तसेच अज्ञान भांडण नाही संपले देदीप्यमान प्रकाश ज्योत विराट दोघांच्या मध्ये झाली प्रकट देवज्योतीचा त्या लखलखाट विश्वव्यापी आलोट क्षणार्धात ज्योतिर्मंडळी बालकाकृती निर्माण झाली दिव्यता तेजप्रभेची विलसली बालकाच्या मुखावरी शुद्ध निलांजना समान वर्ण त्रिनेत्र नागभूषण संपूर्ण त्रिशूल डंबू हाती घेऊन उभा ठाकला सामोरी शिवाचा अंशातर तो बाळ हजरला घाबरून भीषण काळ दृष्ट ध्वजांचा पाप्यांचा कर्तन काळ कालभैरव नाव तयांचे पारिपात्य करी पाप्यांचे दमन करी दृष्टांचे धून निर्मूलन करी असत्यांचे अमर्धक तो रक्षण करी काशी क्षेत्राचे कालराज नाव तयांचे दैवत थरो त्रैलोक्याचे देवभक्त असल विशाल खाती ख्यातीकीर्ती विश्वधारक अतुल शक्ती विपुल भक्तदयांचे जगती देवता त्रिगुणांची बालमूर्ती तेजस्वी पाहून ब्रह्मदेव बोले हसून माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला मला शरण येऊन आशीर्वाद माझा घेऊन जा येथून निघून पापभक्षणास पाचवे मुख ब्रह्मदेवाचे शिवनिंदा करणारे ते कालभैरवाचे मस्तक पेटले ऐकून शब्द ते क्रुद्ध झाला कालभैरव प्रकट केले रूपभव्य रौद्र भयानक भयानक
अकराळ विक्राळ पेटर आणि करा सारख्या विस्तावाच्या ठिणग्या निघाल्या. लाल बुंद डोळ्यात उनेदारांच्या अति क्रोधामुळे ब्रह्माचे शिर उडविले. डाव्या करंगीच्या नखाने अपराधाचे शासन दिले. कालभैरवाने ब्रह्मदेवाचे डोळे उघडले. त्याने दोन्ही हात जोडले. चुकलो चुकलो म्हणाले. गडले का क्षणात नारायणाने तसेच केले. भैरवस्तुती स्तोत्र गायले. सत्यज्ञान दोघांनाही झाले. शिव प्रगटले त्याच क्षणी. देवानी केली पुष्पवृष्टी. आनंदली सगळं सृष्टी. शिवशंकराची दृष्टी अभय दिले दोघांनाही. तुमच्या अज्ञान कराया दूर. मीच घेतला हा उतार. शंकराने काढे उद्गार त्या दोघांसमोर. अष्टभर माझ्या उषादर. अवतार सर्वाऊणी कालभैरव थोर. तीन स्वरूपे त्यांची अगोचर. प्रख्यात असती महाकाळ बटुक भैरव आणि स्वर्णकर्षण भैरव. जे तयांवरी ठेवीती भक्तिभाव त्यांची इच्छापूर्ती होत असे. क्षेत्रपाल ईशान्य चंडेश्वर मृत्युंजय मंजुघोष अर्धनारीश्वर वीरकंठ दंडपाणी दक्षिणमूर्तीवर माझेच अवतार. कालभैरवांची जे करिता भक्ती त्यांची होईल मनोरथपूर्ती. संकटारष्टी होईल कल्याण. कालभैरव ईशो अद्य ईश्वर भक्तांसाठी धावतो सत्वर विघ्न दुःखांचे करतो निरसन देत असे सुख ईश्वर निरंतर. शिव म्हणे कालभैरवासी माझा तरी अवतार असी तरी स्वस्त रामतुसी. तू अविचार केलास ब्रह्मदेवाचे पाचवी मुख. जे शिवनिंदा करी नाहक तुला त्याला त्याचा आला भारी कोप. म्हणून तू तोडलेस ते क्रोधाने भेटता म्हणी विवेक बुद्धी जाते जोडणी. घडती पापे हातून अनर्थ होत असे. मानावे सत्य हे सत्य तुझ्या हातून घडले दुष्कृत्य. ब्रह्मातेचे महापातक भोगावे लागणार. ब्रह्मातेचे पाप अगोर दुष्परिणामाचे फार. कोणी असो थोर बलंतर पापमुक्त न होत असे. जो हे महापापक पातक करील तो जाईल नरकपुरी. भोगावे लागे दुःख भारी. युगे युगे सुटका होते तेव्हा जेव्हा नरककुंडा तुम्ही. तो महापातकी प्राणी लाभे दया वृक्ष विली शिळा योनी. वर्ष सात लक्ष तदनंतर लाभे किडमुंगी जीव योनी. 7000 वर्ष कष्ट होऊन पशु पक्षादे अनेक जन्म घेऊन भोगी अत्यंत दुःख. शिवाचे हे बोले ऐकून कालभैरव घाबरला म्हणे मुक्त व्हावया या पापातून उपाय सांगावा. शिव म्हणे कालभैरवासी एक उपाय सांगतो जसी पृथ्वीवरील नगरी काशी अभिमुक्त क्षेत्र असे ते. काशी क्षेत्राचे संरक्षण चंडिका करीत रात्रंदिन त्या सर्वांचे नामाभिधान सांगतो ऐक. ऊर्ध्व केशी शाकरी पूर्व देशे संरक्षण करी पश्चिमेला अंगरेश्वरी. सुसज्ज असे सर्वदा दुर्गा उभी दक्षिणेला भीमचंडी असे उत्तरेला भद्रकाली वायवेला कृतसे क्षेत्ररक्षण. अध केशी अग्ने दिशेला अंतरेश्वरी नृत्यला महामायशान्यला लक्ष त्यांच्या खंडित. ऐसे ते काशी क्षेत्र पृथ्वीवर असे पवित्र. स्नान केल्याने पंचगंग घेत पापक्षालन होत असे. देवदेवता यक्ष किन्नर नाग सिद्ध विद्याधर भूतपिशाच नारी नर पापमुक्त होत असे तिथे. तू जा आता काशी क्षेत्री तुझी होईल पापमुक्ती. तेथे सुखात राशील सर्व देववध्य होण्या. घ्यावया पापाचे प्रायश्चित्य. छाटलेले मस्त घे हातात. जा काशीला भिक्षा मागत. व्हावया पापमुक्त ऐसे सांगून क्षणात सांभू सदाशिव झाले गुप्त. कालभैरव त्रिभुवनात भ्रमण करू लागला तो पुढे पुढे चाले जरी. महापाप ते पाठला गरी काशी रचयता विश्वरी पाप ते तेच थांबले. कालभैरव झाला तिथलं काशिका पुराधी कोतवाल दैवत विख्यात काशीतील सर्वश्रेष्ठ देवतो. दर्शनादी कालभैरवांचे नंतर काशी विश्वेश्वरांचे काशीत जाऊन या गीतितांचे नष्ट होते पाप. मार्विश मास वैत्र थोर शुद्ध अष्टमी मंगळवार फार कालभैरव झाला अवतार. या शुभ दिनी कोणतीही अष्टमी चतुर्थी रविवार मंगळवार त्या दिवशी जावे कालभैरवासी शरण. पूजा प्रार्थना करावी देव तो प्रसन्न होतो. ज्याला दुःख चिंता नसते त्याला रोगव्याधी जाती राहायला कामना पूर्ण होती. मिळे अमाप धनसंपत्ती प्राप्त होई दीर्घायू संतती सकल सिद्धी लाभती. कालभैरवाच्या कृपे ऐश्वर वैभव संपन्नता समाजत मानमान्यता. कालभैरवाच्या भक्ता काही उणे न पडे. स्कंदाचे ऐकून कथन अगस्त्य मुनीचे झाले समाधान. म्हणी करीत म्हणी कालभैरव स्मरण स्वामी गेले स्वस्थानी पठन करावे श्री कालभैरव स्तोत्र. श्री कालभैरव अष्टक अखंडित ओम कालभैरवाय नमः जप म्हणावा निशिदी. मनात जो 6 महिने करील ऐसे त्याच कालभैरव प्रसन्न होईल. सुखसमृद्धी आनंदी आनंद येईन निश्चित जाणावे. दृढही असावा हृदयी दृढ असावा भक्तिभाव. आराधना करता कालभैरव भक्तांच्या संकटी काळी घेई धाव. ऐसा भक्तीचा प्रभाव जे करता कालभैरव स्मरण आणि भक्तिभावे पूजन त्यांच्या पाठीशी उभं रात्र देव. श्री शंकर भगवान कालभैरवाचे करावे चिंतन नित्यनेमी करावे करावे नामस्मरण. काळ वेळ्याचे नसावे बंधन तेने होईल बरोबराट. कालभैरव ज्यावर कृपा करती त्यांची हो तसे उन्नती प्रगती. त्याला सारी ऐश्वर प्राप्त होती असे सामर्थ्य देवांचे. देवस्की करणी अघोर शक्ती त्यांच्या भक्ता सी कधी न वादती. जेथे चालते कालभैरवांची भक्ती भूतपिशाचे तेथे न थांबती.
कालभैरवाची या उपासना करी नाही राधे दुःख धन्य चिंता लाभे जय असे किती राजमान्यता ऐसा समर्थ देवतो ओम असतांग भरवाय नमहा ओम रुर भरवाय नमहा ओम चंड भरवाय नमहा क्रोध भरवाय नमो नमहा ओम उन्मत्त भरवाय नमहा ओम कपाली भरवाय नमहा ओम भीषण भरवाय नमहा सोमवार भरवाय नमो नमहा महाकाळा ओम महाकाळा महाकोशा महाकाळा विश्वप्रकाशा मत्तामयशा सवेशा काळ भराय नमो नमहा संहारूपा खंडवांगधारका कंकाळा पाप पुण्यशोधका सुराराध्य तापहारिका काळ भरवाय नमो नमहा लोलाक्ष लोकवर्धना लोस्यप्रिया स्वानुवाहना भूतनाथा भूतभावना काळ भराय नमो नमहा हे भक्तप्रेमी देवादिदेव कराल वद्रा काल भरव अष्टसिद्धी अष्टदायिका तुझा अविसार नावा शनेश्वर सर्व ग्रहात श्रेष्ठ काल भरवाचा भक्त तो एकनिष्ठ सर्व देव करती सुधी गौरव कीर्तीदायक कालभैरव भूतपिशाचे संबंध कापती थरथर कालभैरव नाम ऐकता पळती दूर ऐसा तो कालभैरव प्रियतम ईश्वर भजावा श्रद्धेने कालभैरवाची आरती गाती जेथे सदैव सुखशांती येते ते कधी काळाचे भय नसते अनुभवते हे कालभैरवाचे करावे चिंतन महापातके जातील जळून भयान काळापासून होईन रक्षण वेद पुराणे सांगती योगक्षमाची चिंता नसते कमतरता कशाची निर्हाते लक्ष्मी घरात सदैव नांदते कालसिद्धी होते वरसूत्राचे जे करिता पठन त्यांना लाभावे देवा तुझे वरदान ते बनावे शिवान धर्मान हिच माझी प्रार्थना जाईल मी येते येते तू असावा उभा तेथे हेच असे माझे मागणे म्हणे अलंकार बाजी कालभैरव आमचे आराधय होत 60 वर्ष त्यांची पूजा आरच्या घरात होत्या आणि सांभाळले दिले आजपर्यंत त्याच्या चरणी लोटांगण ओम श्री कालभैरव नमस्तू शांती ओम शांती शांती